तर चला पाहूया आपण मिक्स कडधान्याची ग्रेव्हीवाली भाजी. आणि इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो फ्राय करायला टाकले तेलावर. इथे वाटण केलं आहे, सुका खोबरा भाजून मी थोडा टाकला आहे आणि लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटण करून घेतले. आणि हे मिक्स कडधान्य आहे, मी रात्री भिजत ठेवलं होतं आणि आता कुकरला लावून मी शिजून घेतले. थोडंसं मीठ टाकून बघा एकदम मऊ झाले, छान असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये. आणि इथे मी थोडंसं मीठ टाकून कांदा आणि टोमॅटो फ्राय करायला ठेवले. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. खोबरं एकदम जास्त नाही घ्यायचं आहे, कमीच घ्यायचं आहे. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत असं मसाला चांगलं फ्राय करून घ्यायचा आहे. मग आपले सुके मसाले ॲड करायचे. आता आपण याच्यामध्ये घरगुती आगरी मसाला, हळद पावडर आणि थोडा गरम मसाला टाकूया. थोडं कलर यायसाठी, म्हणजे जास्त नाही, मला कलर जास्त नको होता भाजीला, तर मी काश्मीरी लाल मिर्च एकदम कमी टाकली आहे. आता इथे थोडं ड्राय वाटतंय, तर थोडंसं पाणी टाकून फ्राय करायचं आहे, तर मसाला खाली लागणार नाही. एक दोन तीन मिनटं मसाला चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे. बघा छान मसाला असा फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये शिजून ठेवलेलं कडधान्य टाकून घ्यायचं आहे. किती पाणी पाहिजे तेवढं गरम पाणीच टाकायचं आहे. तर हे ऑलरेडी शिजवलेलंच होतं, तर गरमच होतं पाणी. एक 5 मिनटं उकळी काढून घ्यायची भाजीला. बघा तयार आहे आपली मिक्स कडधान्य भाजी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइबर करा. बाय बाय.